अजित पवार गटाचे आशितोष काळे यांना महायुतीकडून कोपरगाव विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी दिली जाणार आहे यामुळे कोल्हे हे नाराज झाले आहेत म्हणून ते भाजपा सोडून शरद पवार गटात जातील आणि काळे यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवतील असे म्हटले जात होते महत्त्वाचे म्हणजे कोल्हे यांनी या पार्श्वभूमीवर जय्यत तयारी देखील सुरू केली होती त्यांनी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वे सर्वा शरद पवार यांची भेट घेतली होती शरद पवार यांच्या समवेत त्यांनी एकत्र गाडीने प्रवासही केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या मात्र कोल्हे यांच्या या भूमिकेनंतर भाजपाचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस ॲक्शन मोडवर आलेत त्यांनी माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांना मुंबईला बोलवून त्यांच्या समवेत या, या मुद्द्यावर चर्चा केली आहे कोल्हे यांची मानधरणी करण्याचा प्रयत्न फडणवीस यांनी केला या दरम्यान फडणवीस यांचा हा प्रयत्न आता यशस्वी झाल्याचं निष्पन्न होत आहे कारण की कोल्हे परिवाराने या निवडणुकीतून माघार घेण्याचे निर्णय घेतले असल्याची बातमी समोर आली आहे माजी आमदार स्नेहलता कोल्हे आणि युवा नेते विवेक कोल्हे यांनी महायुतीचा धर्म पाळण्यासाठी आपल्या राजकीय भवितव्याचा विचार न करता निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे कोल्हे यांच्या या निर्णयामुळे कोपरगाव तालुक्यात अगदीच भयान शांतता पसरली आहे कोल्हे परिवार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज आपली भूमिका जनतेसमोर मांडणार आहे